मध्य प्रदेशाचं सध्या एका महिला अधिकाऱ्यांच्या कारवाईची चांगलीच चर्चा होतीये. कोण आहेत या महिला अधिकारी आणि त्यांनी नेमकी काय कारवाई केली आहे पाहूयात या रिपोर्टमधून. मध्य प्रदेशच्या गुणामध्ये सध्या अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानी गर्ग यांच्या धडक कारवाईची चांगलीच चर्चा होतीये. त्याचं कारणही तसंच आहे. शिवानी गर्ग यांनी सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवून भूमाफियांना कठोर इशारा दिलाय. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान शिवानी गर्ग यांची दबंग स्टाईल बघायला मिळाली. गर्ग यांनी स्वतः जेसीबी आणि ट्रॅक्टर चालवून या जमिनीवरील अतिक्रमित शेतपीक हटवून ही जमीन भूमाफियांच्या ताब्यातून मुक्त केली. तब्बल 35 वर्षांपासून इथल्या भूमाफियानं सरकारच्या 50 बिघा जमिनीवर अतिक्रमण केलेलं होतं. प्रशासकीय यंत्रणांनाही हे भूमाफिया दाद देत नव्हते. मात्र शिवानी गर्ग यांनी केलेल्या या धडक कारवाईनं भूमाफियांचे धाबे आता चांगलेच दणाणलेत. भूमाफियांनी शिवानी गर्ग यांना धमकावण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र गर्ग यांनी अत्यंत धाडसानं अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. त्यांच्या या धाडसाचं सगळीकडून कौतुक होताना दिसतंय. जी, गुना शहर के पास लगभग 50 बीघा की जमीन है जो पूर्व में नगर पालिका को आवंटित की गई थी, किंतु वहां पर अजब सिंह उनके परिवार का कब्जा पिछले 35 वर्षों से है. वो लगभग 50 बीघा जमीन है, वहां से कब्जा हटाया गया है प्रशासन व पुलिस हमले के द्वारा, और लगभग उस भूमि की कीमत 15 करोड़ रुपये है. जी, जब भी ऐसा कोई आप अतिक्रमण या फिर आप किसी पर कार्रवाई करते हैं तो यह स्वाभाविक प्रतिक्रिया होती है कि व्यक्ति आपको डराने की कोशिश करते हैं. यही उनके द्वारा किया गया. अजब सिंह जो कि स्वयं एक शासकीय कर्मचारी हैं और उनके द्वारा पूरे अमले को बार बार डराया गया, लेकिन उसके बाद भी सभी ने एकजुट होकर अच्छे से कार्रवाई की और कब्जा नगर पालिका को दिया गया. किसी की शिकायत दर्ज कराई गई है इसमें? पृथक से कोई शिकायत दर्ज नहीं कराई गई है, किंतु एक या दो लोग थे अजब सिंह की गाँव के ही लोग थे जो आकर अमले के साथ बदसलूकी कर रहे थे, उनको पुलिस थाने भेजा. अपप्रवृत्तींना चाप लावण्यासाठी शिवानी गर्ग यांच्यासारख्या धाडसी अधिकाऱ्यांचीच देशाला गरज असल्याची प्रतिक्रिया सध्या स्थानिकांमधून व्यक्त होताना दिसतीये. ब्युरो रिपोर्ट, AM News.